शिक्षक परिषदेचे उमेदवार वेणुनाथ कडू यांना पहिल्या फेरीत निवडून आणून कडूनाव असलेल्या सरांना गोडसर करायचेच असे आवाहन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी शुक्रवारी केले. कोकण भवन येथे वेणुनाथ कडू यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सीबीडी बेलापूर येथील कोकण भवन येथे शेकडो शिक्षकांच्या उपस्थितीत शिक्षक परिषदेचे उमेदवार वेणुनाथ कडू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. ही संघटनेची निवडणूक आहे. त्या संघटनेच्या एका कार्यकर्त्यालाच उमेदवारी दिलेली असून शिक्षकांसाठी काम करणाऱ्या शिक्षक परिषदेच्या मुख्य प्रवाहात सर्व शिक्षकांना सहभागी करून घ्या आणि वेणुनाथ कडू यांच्या पहिल्या फेरीतच विजय होईल असा संकल्प करा असा सल्ला यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपस्थितांना दिलाय. आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातून कोकण शिक्षक मतदारसंघासाठी वेणुनाथ कडू यांचा अर्ज भरण्यासाठी आम्ही सर्वजण इथे उपस्थित आहोत. शिक्षक परिषदेचे सर्व कोकणामधील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या फॉर्म भरण्याच्या साठी इथे आणि पाठिंबा दर्शवण्यासाठी इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीसुद्धा पूर्णच्या पूर्ण ताकदीनिशी शिक्षक परिषदेच्या वेणुनाथ कडू यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. दोन सावरासाहेब असतील, मी इकडचे 9 आमदार, 2 खासदार, मी सर्वच सर्वजण शिक्षक परिषदेचा उमेदवार हे पहिल्या फेरीमध्येच कसे जिंकतील यासाठीचा प्रयत्न हा नक्कीच करू आणि मला पूर्ण खात्री आहे की या कोकण शिक्षक परिषदेचा हा बालेकिल्ला आहे आणि तो बालेकिल्ला आम्ही अबाधित ठेवू. काही शंका नाही. यावेळी आमदार प्रवीण दरेकर, जैन पीटीचे विश्वस्त महेश बालदी, आमदार मंदाताई म्हात्रे, संजय केळकर, नरेंद्र पवार, पास्कल धनारे, माजी आमदार संजीवनी रायकर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ विनय नातू, सदस्य बाळासाहेब पाटील, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस विक्रांत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. वेणुनाथ कडू हे सर्वांना सोबत घेऊन जाणारे व्यक्तिमत्व आहे. सर्व शिक्षकांनी आपण स्वतः उमेदवार आहे असे समजून प्रचार करायला लागावे असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. पण गेले कित्येक महिने आपण सर्व काम करत आहात. कडू शहरांचे सहकारी रायगड जिल्ह्यात बरेच दिवसापासून येऊन सर्वांच्या भेटीसाठी झाल्यात. पहिला राऊंड, दुसरा राऊंड पूर्ण झाला, पण आता तिसरा राऊंड जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि त्या दृष्टीनं आपण सर्वांना बरोबर घेऊन ज्या त्या भागात कडू सरस सगळीकडे येतील असा प्रभाग नाही आहे. आपला मतदारसंघ अतिशय मोठा असल्या कारणानं आपण स्वतः उमेदवार आहोत असं समजून आपण काम करायचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला सर्व नेते मंडळीनं तिथं दिलेले आहेत. मला वाटते अथक परिश्रमाची गरज आहे. काय भक्ता काही लोकांनी केला असेल, आम्ही सुनंदार यात्रा पाठिंबा करता पाठिंबा, पण शिक्षक परिषद ही अशी शिक्षक परिषद आहे की खऱ्या अर्थानं शिक्षकांचं वाली द्यायला म्हणते, खऱ्या अर्थानं शिक्षकांना न्याय द्यायचं काम जे करत असेल ते करतात आणि कडू सरांचा तर अगदी चांगला अनुभव आहे. त्यांनी मोठ्या पदावर शिक्षकांच्या परिषदेच्या अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि त्या दृष्टीनं त्यांचं यश त्यांच्या हाताबरोबर आपला हात त्याला लागणं गरजेचं आहे म्हणून आपण अंबरवाणी अगदी मनापासून अहोरात्र काम करावं. आज आपल्या विचारांचे सरकार सत्तेत आहे व ते शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. या निवडणुकीत वेणुनाथ कडू यांच्या समोर उभे असलेले उमेदवार यांचा कधीही शिक्षण क्षेत्राशी शिक्षकांच्या हिताशी संबंध आला नव्हता व ज्यांनी शिक्षकांकडून पैसे गोळा करण्याचे काम केले अशा उमेदवाराशी लढाई आहे असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. शिक्षक परिषदेचे कार्यकर्ते म्हणून आपण सगळी मंडळी अतिशय जोमानं जोशानं गेली अनेक वर्ष काम करतात. इथे या ठिकाणी केळकर साहेबांनी बोलत असताना सांगितलं की गेल्या 12 वर्षांचा त्यांचा शिक्षक परिषदेशी संपर्क आहे आणि शिक्षक परिषद म्हणून आजवर जोपर्यंत आपल्या विचाराचं सरकार नव्हतं तोपर्यंत देखील या सरकारच्या आणि सरकारच्या माध्यमातून जी लालफितशाही आहे या लालफितशाहीच्या एक एक अध्यादेशाविरुद्ध एक एक जीआरच्या विरुद्ध आपण प्रत्येकाने संघर्ष केलेला आहे आणि त्यातून आपल्या शिक्षक सहकाऱ्यांचं हित साधण्याचा आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केलेला आहे आणि त्यावेळेला अशा वेळेला जिथं आपलं या ठिकाणी आपल्या विचाराचं सरकार तिथे आलेलं आहे निश्चितपणानं लालफितशाहीच्या माध्यमातून अजूनही कुठेतरी आपल्याला या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न केला जातो. अशा वेळेला या संपूर्ण कोकणाचं नेतृत्व करण्याची संधी आपण ज्यांना दिलेली आहे दुर्दैवानं आज ते या ठिकाणी आपल्या सोबत या ठिकाणी नाही आहेत. पण मी आपल्याला विश्वास देतो जरी रायगड जिल्ह्यातून या ठिकाणी आमच्यापैकी एक कोणीतरी ज्याचा शिक्षकाशी
शिक्षण क्षेत्राशी या ठिकाणी दूरान्वयी संबंध नव्हता, शिक्षकांच्या हिताशी संबंध नव्हता, ज्यांनी स्वतःच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी देखील शिक्षकांकडून पैसे गोळा करून स्वतःची उमेदवारी लढवली, अशा उमेदवाराच्या विरुद्ध ती या ठिकाणी लढाई आहे। त्यामुळे अशा उमेदवाराचं काय होणार हे निश्चितपणानं आपले सर्व सहकारी ठरवणार आहेत। यावेळी आर डी पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश धारप, तालुकाध्यक्ष अरुण शेडभगत, सरचिटणीस दशरथ म्हात्रे, प्रल्हाद केणी, राजेंद्र पाटील, संजय कोणकर, मनोज भागवत, जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, कीर्ती नवघरे, खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस गीता चौधरी, कामोटे शहराध्यक्ष डॉ अरुणकुमार भगत, प्रवीण खंडागळे, मोना अडवाणी, जया कांबळे, हॅप्पी सिंग, संजय म्हात्रे, स्वप्नाली म्हात्रे, माया अहिरे, हेमंत दांडेकर, उदय काठे, परशुराम म्हात्रे व अन्य मान्यवर आणि शेकडो शिक्षक व भाजप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते।